कोणता असा संघ असणार आहे जो अनिश्चितपणे त्या दो त्या संघासमवेत हात करेल? रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस, आणि या सुट्टीचा दिवसाचा आनंद लुटण्यासाठी निश्चितपणे संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला प्रेक्षक वर्ग देखील अगदी दर्दी प्रेक्षक वर्ग गर्दी करताना पाहायला मिळतील. तर वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघासाठी पहिले षटक खेळून आले आहेत प्रफुल्ल कामुटेंकडून गोलंदाजी. बघा, पंच देखील इशारा करतात. सुहास करे मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तर स्ट्राइक वरती प्रदीप. का प्रदीप खूप मोठा दांडगा अनुभव क्रिकेटचे अनेक उन्हाळे पावसाळे या देखील खेळाडूने पाहिलेत. अगदी शिव छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती आपण पाहिलं, जिथे तिथे सलामीसाठी आले तिथे तिथे या खेळाडूनं म्हणलं प्रभावित केलंय. मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी अगदी 30 या सर्कल मध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. पहा, एका धावीने श्रीगणेश हा जरूर झालाय. पंचांचा कोणताही या ठिकाणी निर्णय नाही, अर्थातच ऑफ द बॅट बॅटीची कडा जरूर घेतले प्रफुल्ल याच्यावरती विश्वास दर्शवलाय. पहा, वैयक्तिक कोट्यातील पहिल्या आणि संघासाठी पहिले षटक घेऊन आलेत. लगोपच्या क्षेत्रामध्ये चेंडू तटवला, जिथे चेंडूची उचल होईल फेकी होईल तोपर्यंत एका धावेनं धावसंख्या थोडीशी भर पडेल. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र बिनगडीबाद 2 या धावसंख्येवरती. खूप मोठी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. 2024 या सत्रामध्ये या हंगामातील पहिली स्पर्धा, पहिली वहिली स्पर्धा, मानाची, आत्मसन्मानाची, अभिमानाची स्पर्धा सर्व तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीला आली आहे. आजचा रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस, आणि या सुट्टीच्या दिवसामध्ये आज आपल्याला या मैदानावरती अनेक तारे सितारे, अनेक तारांकित खेळाडू पाहायला मिळतील, जे खेळाडू तमाम क्रीडा रसिकांची मने जिंकतील. परंतु पहा, स्वतःच्या थलोपरमध्ये अडवण्याचा प्रयत्न, जिथे विनोद बिल चेंडूवरती येतील. एका धावे समाधान मानावं लागतं. एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र बिनगणित 3 ही धावसंख्या. मग या अगोदर देखील आपण पाहिलं, जय भवानी संघ देखील या मैदानावरती काही आठवड्यांमध्ये खेळत होता. चांगला खेळ, चांगला परफॉर्मन्स या संघाचा राहिलाय. आणि विचार केला प्रतिस्पर्धी संघ अर्थातच जय मल्हार फोर पट्टे स्मॅश ए या संघाने देखील या मैदानावरती नेमने चांगली कामगिरी केली आहे. एकदा जेतेपद देखील मिळवले, उपविजेतापद देखील या संघाच्या नावावरती आहे. अगदी या संघाला देखील विजयाचा दावेदार म्हणून देखील पाहिलं जातं. तो संघ आपण पाहतोय, कारण या संघाची संघ बांधणी अतिशय मजबूत आहे. जिथे विनोद बिल सारखा खेळाडू या संघामध्ये पाहत आहे, तर हॅपी सिंग असेल, तर सचिन करवार सारखा खेळाडू, तर सुरेश मोहिते. सुरेश मोहिते हे देखील चर्चेचं नाव बऱ्याच कालावधीपासून या मैदानावरती राहिलंय. मंगेश पागल पाहू शकाल का, फेकी, रॅपिड फेकी आपल्याला पाहायला मिळते. एका षटकाचा खेळ समाप्त झाला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल. बिनगडी बाद 6 संख्या, 6 धावा धावफलकावरती आपण पाहतो. अगदी घड्याळाची वेळ देखील दर्शवते 12:12, अर्थातच 12:12 अवधी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर थोडीशी चर्चा करूया या स्पर्धेची, जिथे आपल्याला या स्पर्धेमध्ये विशेष आकर्षण पाहायला मिळतंय. अगदी 5 ते 6 फुटाची एवढ्या मोठ्या उंचीची ट्रॉफी आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. खूप देखणी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. एखाद्या हिरोईनला लाजवेल एवढी चमकणारी चकचकी ट्रॉफी निश्चितपणे या स्पर्धेच्या माध्यमातून प्रथम आणि द्वितीय क्रमांकासाठी देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी आपण पाहतो मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स बायसिकल देखील देण्यात येणार आहे. उत्कृष्ट फलंदाजासाठी आपण पाहतो बॅट असेल. उत्कृष्ट गोलंदाजासाठी, आपण पाहतोय ट्रॅक टी शर्ट देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच या स्पर्धेच्या माध्यमातून स्पोर्ट्स शूज अर्थातच देणार आहोत उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी. खूप मोठी ही क्रिकेटची स्पर्धा सर्व तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीला आली आहे. दिवस क्रमांक 2 मधली ही आपण लढत पाहतोय. परंतु पा, आपले हात खुले केलेत, चेंडूला धाडलाय सीमेरेषेबाहेर 6 धावण करता. पहा, या ठिकाणी राहुल शिरीष चव्हाण यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. जरूर आपल्यातून ते अलिप्त होतात, खूप सारे रजा घेतात. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वहर्ष स्वागत या व्यासपीठावरती
जरूर केलाय, परंतु थोडस मैदानाकडे जाऊया जिथे आपण पाहतोय फलंदाज आता मात्र फिरकी घेतली या देखील चेंडून. पहा चेंडू देखील जमिनीला गुदगुल्या करत गेलाय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये 4 धावण करता. पहा जिथे पहिल्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं होतं त्या धावा दुसऱ्या षटकामध्ये येण्यास सुरुवात झाली. आक्रमक झालाय फलंदाज सुहास. लोकांच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला जिथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. दुसरी धाव होणार का? परंतु पाहायचंय. सुरेख रनिंग बिटवीन विकेट आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळाली. संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये थोडीशी भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 18च्या घरामध्ये. 18 धावा धावफलकावरती आपण पाहतो. विनोद बिल यांच्यावरती विश्वास दर्शवला तेवढ्या चांगल्या पद्धतीनं चेंडूला देखील वळवलाय. परंतु पहा क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. अगदी अलगद रीत्या हा झेल टिपलाय. पहिला झटका जय भवानी या संघाला. के सामने रंगले भारी शिक्षक जमले बघाया सारी. क्रिकेटचे सामने रंगले भारी प्रेक्षक जमले बघाया सारी. आयोजन मानाचा त्या हो भरत अरे साहेबांचा बा गणेश ठीक आहे, राजमाता. म्हणेल कुठेतरी अंकुश लावण्याचं काम आता मात्र केलंय. खरं फलंदाज जो सुहास आक्रमक झाला होता त्या सुहासला घरचा रस्ता दाखवला. खेळपट्टीवरती कल्पेश या फलंदाजाला आपण पाहतोय. परंतु पहा थोडासा आउट साइड आउट स्टंप. पंच देखील पाहतात या चेंडूकडे. अवांतर चेंडू घोषित केलाय. पहा 1+1 अशा 2 धावा. या 2 धावेने संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये भर. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली 1.5 या धावसंख्येवरती. चला यानंतरची दुसऱ्या फेरीतील लढत असणार आहे साई कृपा बनाम बॅड बॉयज. दोन्ही संघांनी देखील लगेचच तयार राहायचंय. बॅड बॉयज संघाचे संघनायक आणि साई कृपा संघाचे संघनायक. आपण लगेचच आयोजकांची संपर्क साधायचा आहे. परंतु पा फटका काय सजवलाय. परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात प्रदीप. बॅक टू द गाव दुसरा झटका जय भवानी या संघाला. दुसरा झटका बसला विनोद बिलच्या माध्यमातून. मी म्हणे चांगला कमबॅक पाहायला मिळत आहे. वैयक्तिक कोट्यातील जवळपास पहिल्या आणि संघासाठी दुसरे षटक खेळून आले. जरूर आक्रमण केलं होतं परंतु तदनंतर पहा पंच काय केलाय. केवळ चेंडूच्या वेगाला दिशा दिली आहे. चेंडू गेला आहा करता सीमेरेषे बाहेर 4 धावण करता. भरत भर साहेब लाभल्या चषकाला. प्रेक्षक राजा झुला सारा सामने क्रिकेट पाहायला. आमचे भरत साहेब आहेत भारी ओळखते त्यांना दुनिया सारी. आमचे भरत दादा आहेत भारी ओळखते त्यांना दुनिया सारी. आयोजक मानाचा द्या हो भरत साहेबांचा. पुण्यश्लोक राजमाता आहेतल्या देवीच्या शखाई हो मानाचा. पुण्यश्लोक राजमाता आहेतल्या देवीच्या शखाई हो मानाचा.
पहा, 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल, 24 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. बरं, दुसऱ्या षटकामध्ये महत्वशील मोहरे गारद झाले 2, परंतु या षटकामध्ये धावा जमवलं त्या मात्र तब्बल 18. खूप महागडा षटक या ठिकाणी पाहायला मिळतं. एक चांगली दमदार सुरुवात बुमन्नेला, आघाडीचे फलंदाज करू शकले नाहीयेत, परंतु तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे फलंदाज चांगले फलंदाजी करताना पाहायला मिळतात. प्रफुल्ल आता मात्र पहा, पंचांकडे मागे घेतात, पंचांचं बोट आकाशाकडे, आणखीन एक मोहरा कारत, तिसरा झटका जय भवानी या संघाला. रायगड जिल्ह्याशी क्रिकेट खेळाचा नाता जन्मो जन्माचा, दगडी चाळ मित्र मंडळाने केला आयोजन मानाचा. ठीक आहे, बघा प्रफुल्ल मी म्हणेल प्रभावित केलंय. पहिलं षटक हाताळलं होतं जिथे फक्त 6 धावा दिल्या होत्या, आणि तिसरे षटक हाताळण्यासाठी आलेत, आणि तिसरे षटक हाताळत असताना आपण पाहतोय 24 या धावसंख्येवरती तिसरा झटका बसलाय. पहिल्या चेंडूवरती बघा दमदार सुरुवात करून दिली आहे प्रफुल्लनं. याचाच अर्थ जो विश्वास दर्शवला होता तो विश्वास सार्थक ठरवण्यामध्ये सक्षम झालाय. परंतु पहा, फटका पुन्हा एकदा फसलाय. पहायचा चेंडू नो मॅन्स लँड मध्ये आदळलाय, जिथे विनोद येतील, चेंडूची उचल करतील, 2 धावा मात्र रोखू शकत नाहीयेत. या 2 धावेने संघाचे 19 धावसंख्येमध्ये भर, संघाची 19 धावसंख्या जाऊन पोहोचली 26 लॉस फॉर 3 विकेट. 26 धावा धावफलकावरती आपण पाहतोय अतुल दाते याची वर्णी जवळपास लागते 5 या क्रमांकावरती. अतुल दातेकडे देखील मोठे मोठे फटकेबाजी आहे, परंतु पहा विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडू तर जरूर आदळलाय, 1 धाव तर मिळाली आहे. आणि तिथे आपण शतरक्षक पाहू शका रोहित नांगरे पाटील, लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळाली आहे. संघाची 19 धावसंख्या धावून पोहोचली 3 गडी बाद 27 ही धावसंख्या. प्रफुल्ल याचं कौतुक करावं लागेल, कारण अद्याप देखील मोठे फटकेबाजी करण्यापासून रोखलंय. अगदी लेंथ टू लेंथ गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा पहा प्रेशर पाहायला मिळते, अगदी जीवाच्या आतंकात पासून अपील केली आहे. बायच्या स्वरूपात 1 धाव पुन्हा एकदा मिळेल, 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते आहे. काय वाखणण्याजोगी गोलंदाजी आपण पाहतोय, अगदी लेंथ टू लेंथ गोलंदाजी आपण पाहतोय. बॅड बॉय संघाचे संघनायक आपण पाहतोय सावंत सर हे देखील आपल्याला पाहायला मिळतात. पंचाचा इशारा होतोय, 3 षटकांचा या ठिकाणी खेळ समाप्त झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाव, सॉरी, या षटकातील अजून देखील एक चेंडू बाकी आहे. थोडासा आउटसाइड आहे, आउट स्टंप दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न. पहा इशारा करतात पंच, 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल 29 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. चला, यानंतरची लढत असणार आहे साईकृपा संघाचे संघनायक आणि बॅड बॉय संघाचे संघनायक या ठिकाणी आहेत. तर मी साईकृपा संघातील संघनायकाला विनंती करतो की आपण इमिजिएटली रिपोर्ट करायचं, इमिजिएटली आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. साईकृपा संघाचे संघनायक दुसऱ्या फेरीतील ही पहिली लढत सर्व तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीला येणार आहे. कालच्या दिवसामध्ये आपण देखील पाहिलं आदित्य प्रिया लॉजिस्टिक रिया किंजो स्पोर्ट्स या संघानं अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय. आज मात्र कोणता असा संघ असणार आहे जो त्या संघासमवेत फिडेल, जरूर आपण पाहतोय. चालू सामन्यामध्ये जय मल्हार फोर फिटनेस मॅच या संघाला जरूर विजयाचा दावेदार म्हणून देखील पाहिलं जातं. म्हणजे क्रिकेट आहे, क्रिकेट म्हटलं की अनिश्चितचा खेळ, कोण विजय ठरू शकेल, कोण पराजय होईल हे सांगता न येणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. आणि त्या क्रिकेट मध्ये पाहायचं असा कोणता संघ असेल तो त्या संघाशी 2 हात समान करेल. तर गोलंदाज आपण पाहतोय मंगेश पागल, वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघासाठी शेवट आणि अंतिम षटक ज्याला आपण म्हणतो ना लॉक षटक. चला, साईकृपा संघाचे संघनायक आलेले आहेत, बॅड बॉय संघाचे संघनायक या आपण
मंगेश बागल आपण पाहतोय वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघासाठी शेवटचा आणि अंतिम षटक लॉक षटक हाणामारीचा षटक खेळून आले एलआयची एंडकडून मारा करणारा गोलंदाज तर अतुल दाते. वाह चेंडू थोडासा स्विंग होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एका धावेनं संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये थोडीशी भर पडली आहे. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर योगेश वाघ मला सुचवतात 3 गडी बाद. तीस ही धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. एक धाव तर जरूर मिळते आहे. पाहायचंय दुसरी धाव होणार का. मोह आवरता आला नाहीये. एकच धाव एका धावेचं समाधान म्हणावं लागेल. सांघिक स्वरूपात आणखीन एक हादरा बसतोय जय भवानी या संघाला. पहा थोडं पंच करायचं होतं मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये थोडस दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न केला. सातोय मंगेश पागलचं कौतुक करावं लागेल. डॉट प्रकारचा चेंडू पाहायला मिळतोय जिथे सांघिक स्वरूपात एक विकेट जरूर मिळवली आहे. दुसरा चेंडू आपण पहा पुन्हा एकदा विकेटच्या अंतिम चरण आपण पाहू शकाल. 2 धावा आणि या 2 धावीने संघाची एकूण धावसंख्येमध्ये थोडीशी भर पडली. धावसंख्या जाऊन पोहोचते ते मात्र 33 या धावसंख्येवरती. मात्र पुन्हा एक टप्पा काय फसवा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू फेकण्याची कला देखील खूप वेगळी आपल्याला पाहायला मिळते या गोलंदाजाच्या अगदी. तेहतीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा मिळतो क्षेत्रामध्ये सुरेश मोहिते. गरज होती का अशा प्रकारची चेंडू फेकण्याची हा देखील मोठा प्रश्न निर्माण झाला. तिथे एक धाव होणं गरजेचं होतं तिथे मिळाल्या 2 धावा आणि या 2 धावेनं पहिलं पूर्वार्ध झालं समाप्त. पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा उभारल्यात 35-36 धावांचं एक आव्हान. तर पुन्हा एकदा आपण थोडस व्यासपीठाकडे वळूया जिथे मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले धनाजी वलेकर साहेब यांची देखील या ठिकाणी उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मी प्रमुख आयोजकांना विनंती करतो अर्थातच भरजी नारवर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी धनाजी वलेकर साहेबांचा या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आपण पाहू शकाल संजयजी मोठे हे देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या शुभ हस्ते प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ मायेचे उपदर्शाल या ठिकाणी देऊन सन्मानित करण्यात येत आहे. धनाजी वलेकर साहेब म्हटलं की तिथे सचिन केकान असतील तर संजयजी मोठे असतील खूप सारे मित्र परिवार या ठिकाणी आपल्याला एकाच वेळी एकाच मंचावरती पाहायला मिळतोय. खूप मोठी एकनी स्पर्धा सर्व तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीला आली आहे. आपण पाहू शकाल अगदी आमच्या व्यासपीठाच्या नजदीक देखील आई एकवीरा ज्यूस सेंटर देखील आपल्याला पाहायला मिळतंय. नवरत्न युवा संघटनेचे अध्यक्ष देखील आपण पाहतो सचिन दादा केकान यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. मी आयोजकांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सचिन दादा केकान नवरत्न युवा संघटनेचे अध्यक्ष आपण पाहतोय. युवकांचे आयडॉल म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं. समाज उपयोगी कामं आज मात्र सचिन दादांच्या माध्यमातून विविध स्तरांमध्ये केली गेली जातात. आपण पाहतो सचिन दादा हे देखील आपल्याला पाहायला मिळतात. निश्चितपणे एक हात मदतीचा युवा शक्तीचा हे ब्रीद वाक्य आपण पाहतो सचिन दादा यांच्या या संघटनेचं. आणि हे सचिन दादा आपल्याला आज मात्र मनमुराद आनंद लुटताना पाहायला मिळतात. खूप हास्यमय व्यक्तिमत्व आपण पाहतो. एक स्मित हास्य देखील त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतंय. श्यामरावजी ठोंबरे साहेब हे देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. या श्यामरावजी ठोंबरे देखील आपण पाहतोय
अगदी मीडियाच्या माध्यमातून देखील आम्ही यांना वारंवार पाहत असतो. यूट्यूब असेल, त्यानंतर फेसबुक इंस्टाग्रामवरती देखील खूप ॲक्टिव्ह असलेले श्यामराव ठोंबरे आपल्याला आज व्यासपीठावरती पाहायला मिळतात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान केला गेला जातोय. खूप सारे पाहुणे मंडळी आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जिथे वाघमोडे मामा देखील आपल्याला पाहायला मिळतात. धनाजी वलेकर साहेब, धनाजी वलेकर साहेब म्हटलं की या ठिकाणी पोसेगावची जत्रा आठवते. आज सेवागिरी महाराजांची ती पोसेगावची यात्रा अजून देखील चालू आहे. अर्थातच उद्यापासून त्याच मैदानावरती बैलगाडा शर्यत देखील पाहायला मिळणार. खूप मोठी जत्रा म्हणजे पोसेगाव, आणि निश्चितपणे बैलगाडा शर्यत तर असतेच असते, परंतु श्वान शर्यत देखील तिथे पाहायला मिळते. तिथून बिलॉंग करणारे हे व्यक्तिमत्व अगदी, आणि निश्चितपणे त्यांचा संघ क्रिकेटच्या स्पर्धा देखील खूप मोठ्या मोठ्या त्या मैदानावरती होत असतात. अगदी नाईट रणजी क्रिकेट स्पर्धा मध्ये देखील धनाजी वलेकर साहेबांनी आपल्या कळंबूतील खेळाडू घेऊन ते पुसेगावच्या मैदानामध्ये गेले होते. हे धनाजी वलेकर साहेब देखील आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळतात. चला आई आई एक विरा ज्यू सेंटरची आपण थोडीशी चर्चा करत होतो. आपण प्रोपराइटर आपण पाहतोय उमेश परसे, कळंबोली गाव. उमेश परसे साहेब हे देखील चर्चेचं नाव राहिलं आहे. तर निश्चितपणे आपल्या सर्वांच्या, अर्थात आमचे गुरुवर्गीय ज्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना पाहून समालोचन करण्यास शिकलो, असे सावंत सर यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान होतोय. मी आयोजकांना विनंती करतो की या आपण सरांचा या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून आदर सत्कार सन्मान या ठिकाणी करायचा आहे. खूप मोठी पाहुण्यांची मांदियाळी आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळते. अगदी कालच्या दिवसापासून पाहतो, आज मात्र दिवस क्रमांक 2, आणि या दिवस क्रमांक 2 मध्ये देखील आपण पाहतोय. कारण माणुसकी म्हणजे प्रेम, माणुसकी म्हणजे जाणीव, माणुसकी म्हणजे माणसाने माणसाची केलेली कदर, समोरच्या व्यक्तीचा केलेला आदर, माणुसकी म्हणजे निस्वार्थपणे माणसातील माणूस ओळखून पुढे केलेला मदतीचा हात. आम्ही म्हणेल या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी खूप मोठे मदतीचा हात केलाय, त्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय. चला या ठिकाणी बॅट बॉय संघाचे संघनायक आहेत, चला या ठिकाणी रितेश यादव देखील आहेत. चला या ठिकाणी आयोजकांना विनंती करतो, चला टॉस टॉस करून घ्यायचा आहे. ओंकार ढेकळे या. चला ओंकार ढेकळे टॉस करून घ्यायचा आहे आपण आयोजकांच्या माध्यमातून. चला तर थोडं आता मात्र मैदानाकडे वळूया, जिथे आपण थोडस मैदानाकडे बोलतोय. जिथे पाहतोय गोलंदाज वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघासाठी पहिले षटक घेऊन आला किशोर गुंजवटे. पहा स्वतःच्या थोलोपर मध्ये अडवण्याचा प्रयत्न, बघा सुरुवात ही चांगली झाली आहे. तर पाहूया या मापक धावांचा पाटला कशा पद्धतीने केला जातो याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती होतोय बदल प्रवीण अर्जुने सर यांच्या समवेत. तर धन्यवाद. या ठिकाणी खेळाचा पूर्वार्ध समाप्त झाला, धावा धावफलकावरती उभारल्या गेल्या. खरं तर 35 धावा जमवत 36 धावांचं लक्ष दुपारचं सत्र आहे. पहा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत, रखरखत ऊन आहे, आणि या उन्हातून जर तुम्हाला रिफ्रेश व्हायचं असेल तर या आमच्या मंचाच्या उजव्या बाजूला आई एक विरा ज्यूस सेंटर कळंबोली गाव प्रोप्रायटर उमेशजी परशे आपल्या सेवेसाठी तत्पर आहेत. एनर्जेटिक ड्रिंक्स त्यांच्याकडे उपलब्ध आहे, फ्रूट ज्यूस त्यांच्याकडे उपलब्ध आहे, आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या रखरखत्या उन्हामध्ये तुम्हाला इन्स्टंट एनर्जीची गरज, आणि ही एनर्जी इथून मात्र पाहायला मिळते. फलंदाजाच्या बॅट मधून येतोय 1 बाउन्स 6 सर. या ठिकाणी सिक्सर आहे. खरं तर असं वाटलं होतं की कदाचित हा चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये आलाय का,
परंतु डायरेक्टली सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळालं, त्यामुळे 6 धावा षटकार. हॅपी सारख्या फलंदाजांना फार काळ जखडून ठेवणं, त्याच्या पायामध्ये बेड्या टाकणं ही तितकी सोपी गोष्ट नाहीये. प्रत्युत्तर दिलं जातंय. खर तर सुरुवातीला असं वाटलं की हा चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये बाउन्स झालाय की काय, परंतु लँडिंग जर आपण पाहिली तर अगदी बाउंड्री रूपच्या वरती ही लँडिंग पाहायला मिळाली, ज्यामुळे पंचाने षटकाराचा इशारा केलाय. आणि या षटकारानं संघाची 19 धावसंख्या मात्र धावफलकावरती 7 धावा 7 रन्स ऑन द स्कोर कार्ड. या दरम्यान आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक हे ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत केलं गेलं, सन्माननीय श्री वैभवजी वीरकर साहेब, युवा उद्योजक, MRF टायर खारघर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला पुरस्कृत केलं गेलं. त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचं जे रोख रकमेचं पारितोषिक आहे जे आम्हाला पुरस्कृत केलं गेलं, सन्माननीय श्री महेंद्रजी नारायणवर साहेब सातारा पोलीस, आणि त्याचबरोबर सन्माननीय संजयजी मोठे साहेब मुंबई पोलीस. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक जोरदार फटका, चेंडू जातोय सी मारेच्या पलीकडे, मिळतील धावा 6 षटकार. उत्सव भरलाय क्रिकेटच्या सामन्यांचा या कळंबोली शहरात, हे सुंदर आयोजन साक्ष देत यदी माथात, मोठे मोठे खेळाडू येतील भारी, लांब लांब चौकार षटकार मारी, असे मोठे मोठे खेळाडू भारी, चौकार षटकार लांब लांब मार, आयोजक मानाचा त्या हो भरत साहेबांचा, श्लोक राजमाता आहेतल्या देवीच्या सखाई हो मानाचा, पुण्य श्लोक राजमाता आहेतल्या देवीच्या सखाई हो मानाचा, श्लोक राजमाता देवीच्या सखाई हो मानाचा. तर धन्यवाद डीजे. या ठिकाणी या स्पर्धांचं शीर्षक गीत मात्र आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं, आदरणीय भरतजी नारायणवर साहेब आणि त्यांचं संपूर्ण मित्र परिवार वर्ग जन्य अथक परिश्रम घेऊन ही स्पर्धा मात्र यशाच्या उंच शिखरावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. अगदी पहिल्या दिवसापासून उदंड प्रतिसाद या स्पर्धेला लाभलाय. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर या स्पर्धांसाठी खूप सारी मेहनत घेतली गेली आहे. यावेळेस मात्र आउटसाइड द ऑफस्टंपचा चेंडू होता, इनसाइड आउटचा फटका आणि चेंडू मात्र जातोय सी मारेषा पार, आणखीन एक दणदणीत चौकार. राजा तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय, थोडस महाग हे षटक आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळालं. 19 धावा आल्या 17, खर तर विजयासाठी लक्ष आहे 36 धावांचं. आणि प्रत्युत्तर दाखल जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा आल्या, 2 विस्फोटक फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये हॅपी सिंग. खरं तर यावर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये या खेळाडूच्या बॅट मधनं या खेळाडूच्या नावारूपाला साजेसा खेळ करता आला नाहीये, परंतु ही एक मोठी स्पर्धा आहे. नवीन गोलंदाज संतोष आपल्या वैयक्तिक स्पेलमधील पहिला आणि सांघिक दुसरा षटक हाताळण्यासाठी संतोष मात्र या ठिकाणी सज्ज होत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल जरूर या ठिकाणी संभवतोय. खर तर ऑनसाइडला ऑनसाइडला 4 ऑफसाइडला 5 या विवरचनेमधून गोलंदाजी करत असताना संतोष मात्र आपल्याला गोलंदाजी बौल्यावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या, दमखम दाखवलाय फलंदाजीचा. आणि या प्रकारची फलंदाजी मैदानावरती जर होत राहिली तर मात्र विजयाचं जे लक्ष आहे ते लक्ष एक कमकुवत लक्ष जरूर पाहायला मिळू शकतं. खरं तर या स्पर्धेचा आपण विचार केला तर या स्पर्धेच्या अंतिम फेरीचा प्रबळ दावेदार म्हणून या संघाकडे देखील पाहिलं जातं. खरं तर प्रत्येक संघ ताकदवर आहे, प्रत्येक संघ विजयाचं स्वप्न घेऊन या स्पर्धेमध्ये दाखल होतोय, परंतु काही स्वप्नांच्या पदरी निराशा पडते, काही संघांच्या पदरी निराशा पडते, तर काही संघांचे स्वप्न मात्र साकार होताना आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. या वर्षीच्या क्रिकेट हंगामामधलं हे वैशिष्ट्य राहिलंय, अनेक संघांना आपला दमखम या मैदानावरती दाखवला, अनेक संघांना स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आणि अनेक संघांना पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या विजेतेपदावरती मात्र आपला नाव कोरलंय. पहिला चेंडू
इथून मात्र कशा प्रकारची गोलंदाजी मैदानावरती साकारली जाणार? खरं तर पहिल्या षटकामध्ये या दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय पाहुण्यांचं मात्र शुभागमन मंचावरती. तर समाधानजी गायकवाड साहेबांचं मात्र या मंचावरती शुभागमन पाहायला मिळते. खरं तर या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी त्यांचे पिताश्री सन्माननीय भाई जगदीश गायकवाड साहेबांना आपण या मंचावरती पाहिलं होतं आणि आज मात्र समाधानजी गायकवाड साहेबांचं देखील या मंचावरती शुभागमन आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतंय. वेलकम, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. एकूण धावांचा विचार केला, धावा धावफलकावरती आल्यात, 19 विजयासाठी लक्ष आहे 36 धावांचं. म्हणजे अजूनही इक्वेशनचा जर विचार केला तर येणारे 16 चेंडू शिल्लक आहेत, 17 धावांची गरज. या धावा रिव्हर्स वे बॅटेम केला आहे, हा ट्रेडमार्क शॉट आहे या फलंदाजाचा आणि अगदी विवडेंना तत्पर हा फटका मात्र एक्झिक्यूट केलाय चेंडू सीम आरेषेच्या पलीकडे. 4 धावा. हॅलो, यावेळेला जोरकस फटका लगावण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडूने अतिरिक्त उसळे घेतले. कालच्या तुलनेमध्ये जर पाहिलं तर आजची विकेट थोडीशी ड्राय आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. खर तर काल गोलंदाजांचा बोलबाला आपल्याला या विकेटवरती पाहायला मिळाला, जिथे अगदी चेंडूला वळण देणारे गोलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिले. परंतु जसजसं स्पर्धेमध्ये आपण पुढे सरकतोय, विकेट आणखीनच कणखर, आणखीनच टणक होताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु सचिन या फलंदाजाला रोखणं थोडंसं आव्हानात्मक आहे, कारण हा ट्रेडमार्क शॉट आहे या फलंदाजाचा आणि येतोय रिव्हर्स स्वाईपच्या माध्यमातून आणखीन एक दर्जेदार चौकार. राजमातांचे भक्त आहेत आहेत दानशूर, शिवरायांचे ते शिव भक्त आहेत शूरवीर. भरत साहेब. तर या ठिकाणी मात्र आपण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जाऊया. खरं तर या पुढील लढत आपल्याला पाहायला मिळेल एकीकडे बॅट बॉय स्पोर्ट्स. एकूण धावांचा विचार केला, धावा धावफलकावरती 27 आल्यात, म्हणजे अजूनही शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 9 धावांची गरज. सामना पूर्णपणे आवाक्यामध्ये आणलाय, दोनही सलामीवीर फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये. तर चर्चा सुरू होती, यानंतर दुसऱ्या फेरीतील सामन्यांना सुरुवात होईल. त्यावेळेला फुलर लेंथचा चेंडू होता, मधल्या एसटीच्या समोर सापडतोय फलंदाज, लाईन मिस केली गेली आहे, पॅट लाईन वरती चेंडू आदळतोय आणि फलंदाज हॅपी ची खेळी मात्र या ठिकाणी संपुष्टात. पहिला फलंदाज गमावलाय तो जय मल्हार फोर्स फिटनेस मॅच या संघानं. या ठिकाणी आणखीन एक विकेट मात्र या ठिकाणी गमावले जाते. खर तर ओपनिंग पार्टनरशिप या दोनही खेळाडूंमध्ये खूप चांगली राहिली आहे. तब्बल 27 धावा सलामीच्या जोडीने मात्र या ठिकाणी नक्कीच धाव फलकावरती उभारल्या. या दरम्यान विनंती असेल आनंद माने अर्थातच माने सरकार, आपल्याला विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आणि इथे पहा हेवा बलवत्तर ठरतं. आय थिंक विनोद बिल्ला मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि आज नशिबाची साथ देखील आहे. झेल सुटला त्यानंतर अक्षरशः मी म्हणेन की
त्यांना देखील वाटलं नव्हतं की इथे मला जीवनदान मिळू शकतं. झेल सुटला आणि त्यानंतर धावबाद करण्याची आणखी एक संधी आली होती आणि ही संधी देखील गमावली गेली. 28 धावा धावफलकावरती आल्यात. अजून येणारे 10 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. इथे जर का किशोर पा किशोर या गोलंदाजाच्या जर आपण गोलंदाजीचा एकंदर आढावा घेतला तर असे अनेक षटक या गोलंदाजाचे पाहायला मिळतील जिथे 2, 3 आणि 4 धावांचं षटक या गोलंदाजानं हाताळलंय. आणि ती कामगिरी जर मैदानावरती झाली तर मात्र हा षटकामध्ये देखील पाहायला मिळू शकते. यावेळेस डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, डेंजर एंडकडे होता फलंदाज सचिन, परंतु दैव पुन्हा एकदा बलवत्तर ठरतंय फलंदाजांचं आणि दोनही फलंदाज आपापल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचत आहेत. सिंगलनं हळूहळू आता धावसंख्येचं जे विजय आहे ते विजयाचं अंतर मात्र कमी करण्याचा प्रयत्न हे दोनही खेळाडू सिंगलच्या माध्यमातून करताना. यावेळेला जोरकस फटका लगावला, या अगोदरच्या चेंडूवरती झेल सुटला होता, आणखीन एक झेल. आणि अशा प्रकारचे झेल जर तुम्ही सोडाल तर मात्र गोलंदाज कोणत्याही प्रकारची चमकदार कामगिरी मैदानावरती करू शकणार नाहीये, किंबहुना तुमच्या संघाला पराभवापासून कोणीही बचावू शकणार नाहीये. कारण क्षेत्ररक्षण हा सर्वाधिक महत्वाचा घटक आहे ज्यावेळेला तुम्ही धावा डिफेंड करता आणि खास करून ज्यावेळेला तुटपुंज्या धावा धावफलकावरती असतात त्यावेळेला मात्र क्षेत्ररक्षणाचा दर्जा हा अप्रतिम असणं गरजेचं आहे. यावेळेस जोरकस फटका लगावला गेलाय परंतु झेल कम्प्लीट होतोय. तिसरा झेल या ठिकाणी उडाला होता परंतु तिसऱ्या झेलला मात्र बळीमध्ये कन्वर्ट केलंय. पुण्य श्लोक राजवता हिल देवी चषक है भारी 2024 गजवन रामची संग लय भारी कवी कशाची नाही तन साहेबिल दार भारी कवी कशाची नाही तन साहेबिल दार भारी अस फरत सेवा काना जोडते दुनिया सारी. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या सुरेश मोहिते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. खर तर सुरेश मोहिते आणखीन एक असा खेळाडू की जो सांगली या ठिकाणी होणाऱ्या वांगी प्रीमियर लीग मध्ये भिलवडी या संघाकडून या खेळाडूला मात्र ऍज अ आयकॉन खेळाडू म्हणून त्या संघामध्ये स्थान दिले गेले. खर तर दादा पाटील यांचा तो संघ आहे, हिम्मत गुरव सौरभ गुरव यांचा तो संघ आहे आणि अतिशय मोठमोठ्या खेळाडूंच्या दरम्यान खेळण्याची संधी मात्र सुरेश मोहितेला आपण नक्कीच आय थिंक 8 तारखेपासून वांगी प्रीमियर लीग चा थरार देखील सुरू होणार आहे ज्यामध्ये कळंबोली क्रिकेटमधील 2 खेळाडू आतापर्यंत आपल्याला नक्कीच या ठिकाणी माहिती मिळते की दोनही खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. त्यापैकी एक खेळाडू सुहास खरे आहे आणि दुसरा खेळाडू जर आपण पाहिला तर सुरेश मोहिते. तव्यात मैदानाच्या दिशेनं एकूण 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आल्या 33 इक्वेशन जर पाहिलं तर शेवटचे 6 चेंडू आणि 3 धावांची गरज. या दरम्यान सन्माननीय पवार साहेब हर्षिता रोड लाईन्स यांचं देखील या ठिकाणी शुभागमन या मंचावरती झालंय. आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. तर काही क्षणापूर्वी आपण पाहिलं सन्माननीय समाधानजी गायकवाड साहेब यांचं देखील या मंचावरती शुभागमन आणि महाराष्ट्राचा साज अर्थातच मानाचा आणि सन्मानाचा हा फेटा जी महाराष्ट्राची संस्कृती आहे कुठल्याही शुभ कार्याच्या दरम्यान आपण हा मानाचा आणि सन्मानाचा फेटा हा यजमानांच्या डोक्यावरती नक्कीच पाहतो आणि अगदी तोच मानाचा आणि सन्मानाचा फेटा या ठिकाणी चढवला जातोय आमच्या सन्माननीय पाहुण्यांच्या शिरापेचामध्ये. खऱ्या अर्थानं तर मी म्हणेन की हा मानाचा आणि सन्मानाचा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा हा मानाचा फेटा मात्र या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. काल देखील उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांच्या डोक्यावरती मात्र हा मानाचा आणि सन्मानाचा फेटा आपण पाहिला, परंतु इथे पुन्हा एकदा सचिनची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपते आणि यावेळेस रिव्हर स्वीप षटकारानं संघाचा विजय मात्र या ठिकाणी संपादित केला जातोय. विजेत्या संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन, तर पराभूत संघांना मात्र आपण देऊया त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट सिंगल हँडेडली ज्यानं धावांचा पाठलाग केला सचिन कारवार, ज्याच्या बॅट मधून आल्या 9 चेंडू 25 धावा
तब्बल 3 चौकार आणि 1 षटकार. तर मंचावरती शुभ सन्मान आपण घेणार आहोत. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर एक युवा